नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटून गेले असले तरी सत्ता स्थापनेचा पेच अजून सुटलेला नाही. महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसेदिवस वाढत असताना आता शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या असतानाच आता राज्यात नवीन समीकरणं जुळणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी 1995 फॉर्म्युला वापरण्यात येईल, मात्र पक्ष बदललेले असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवालानं दिली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल, त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्रीपद असेल असं राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटलं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती तोडल्यावरच अशा प्रकारे सत्ता स्थापन होईल असं देखील यामध्ये बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यावेळी पवारांनी पत्रकार परिषदेत भविष्याबद्दल बोलू शकत नाही असं म्हणत काहीही घडू शकतं याचे संकेत देत सस्पेन्स वाढवला. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री लवकरच शपथ घेईल असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नवीन चर्चांना परत एकदा उधाण आले आहे.